रोहित पवार यांच्या कारखान्यावर धाड आणि कारवाई ही नियमाने कारवाई झाल्यानंतर दोन बड्या नेत्यांचे नावे घ्यायला हवेत. राजकीय पक्ष तुम्हाला त्रास द्यायला करत असेल तर त्यांचे नावे घ्यावेत. अजित पवार यांना टक्कर देणारा रोहित पवार नाही. अजित पवार यांना टार्गेट करण्याची पद्धत उभाटा गटाकडून रोहित पवार यांनी घेतली आहे. शरद पवार यांना परिणामी माहिती आहेत म्हणून बोलणे टाळ असं आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. पाहूयात. होतील मग हे होतील हे असे आखाडे बांधणं रवी राणेला सोबत नाही. युतीमध्ये जर असेल तर अधिकृतपणे जर तुम्हाला बोलायची भूमिका दिली असेल तर तुम्ही निश्चित बोला. परंतु असे आरोप म्हणजे असे आखाडे बांधून उगाच तरी आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न राणेने सुद्धा करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. मोहित कंबोज यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते त्याचं वैयक्तिक मत आहे आणि एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याला असं मत व्यक्त करणं मला वाटतं त्यात काही गैरपण नाही. निश्चित मोहित कंबोजला जर असं वाटत असेल भाजपमध्ये अजितदादा आल्यानंतर काही कार्यकर्त्याला पचलं नाही तर त्यांनी निश्चित त्यांच्या वरिष्ठाशी बोललं पाहिजे. त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेला जर निर्णय त्यांना मान्य नसेल तर त्यांनी त्यांच्याशी बोललं पाहिजे. युपींच्या लोकांची बैठक लोकांना काय मेसेज देता? एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणायचं आणि दुसरीकडे केम शो करायचं, दुसरीकडे लुंगी डान्स करायचा, ठाण्याकडे बैठा म्हणजे मेळावा घ्यायचा. हे जी त्यांची नीती आहे ना, या नीतीमुळे त्यांची ही अवस्था झालेली. म्हणून यांना तर एक कवडीचाही उठाबा गटाला कवडीचाही अधिकार नाही. मराठी माणसाला जे घर नाकारलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचा आम्ही कधीही त्याला आम्ही त्याला म्हणजे संमती देणार नाही किंवा त्याला त्याच्याबद्दलचा त्यांनी ज्यांनी नाकारलंय त्याची कधी साईड घेणार नाही. मराठी माणूस हा मराठी मुंबईचा आहे, त्याला घर हे मिळालंच पाहिजे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो मुंबईमध्ये घर मिळणं हे सगळ्यांचा हा अधिकार आहे. जर कोणी घर नाकारत असेल तर त्याच्यावर सरकारने योग्य कारवाई निश्चित केली पाहिजे. होऊ शकतो, अनेकाला असा अनुभव आलेला आहे आणि ही पद्धत आता ही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात चालणार नाही. योग्य नाहीच ना, योग्य नाहीच आहे. परंतु अनेक वर्षानंतर जर आपण त्याचा उल्लेख करत असाल तर तेही योग्य नाही. त्यावेळेला पंकजा ताईंनी जर आक्रमक भूमिका जर घेतली असती तर कदाचित ही पुढची घटना अशा ज्या घडल्या त्या कदाचित घडल्या सुद्धा नसत्या. संजय राऊतांनी आरोप केला आहे की हे जे सगळे प्रकार घडतात मराठी माणसाला घर नाकारायचे तर ह्या सगळ्या भाजपमुळे आणि एकनाथ शिंदेमुळे हे घडतंय कारण त्यांनी शिवसेना कमजोर कमकुवत केली आणि मराठी माणसं कमकुवत झाला. संजय राऊत काय बोलतोय त्याला काय अर्थ असतो भाऊ? ह्या उठाबा गटाचं असं झालेलं आहे. कोणी घर देतं का? घर आहे ना नाना पाटेकरचा, त्या पद्धतीने कोणी युती करतं का? युती असं चालू आहे त्यांचं. तो आदित्य कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेतो. कोणी बोलवलं होतं रे तुला? तिथं जाऊन सभा घेतो. म्हणजे यांच्याबरोबर आता युती करायला कोणी तयार नसल्यामुळं राष्ट्रवादीशी त्यांचा कधी संवाद झालेला तुम्ही ह्या महिन्याभरात मी पाहिलेला नाही. काँग्रेस त्यांच्या जवळही फटकत नाही. एकटे पडल्यानंतर यांना या गोष्टीची गरज पडायला लागलेली म्हणून हे असे वक्तव्य करतात. सरकार हे अनधिकृत आहे, या सरकार कायदेशीर नाही. अरे रीट दाखल करणारे तुम्ही 100 आसपास तर तुमच्या रिटा झाल्या असतील तर आणखीन एक रीट दाखल करा ना सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांना सांगा हे बेकायदे सरकारला काम करू देऊ नका. परंतु रोज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा एक धंदा झालेला आहे आणि अशा स्टेटमेंटने आता लोकांवर काही परिणाम होत नाही. संजय राऊत विधानसभा अध्यक्षांना असं म्हणाले की महाराष्ट्राची लोकशाही घाण्याला जुंपून तुम्ही घाण्याला निघालात, आधी इकडचा निर्णय घ्या आणि मग घाण्याला जाऊन भजन कीर्तन करा. नार्वेकर हे घाण्याला चाललेत. आपल्या महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष कुठे जाऊन तो आपली लोकशाही काय आहे समजवण्याचा प्रयत्न करतो त्याचा खरंतर अभिमान असायला पाहिजे. घरात बसून किंवा भांडूप मातोश्री सामना अशा चक्रा काटण्यापेक्षा घाण्याला जाऊन लोकांमध्ये मिसळणं कधी केव्हाही चांगलं. आपल्या इथलच्या निकालासंदर्भात त्यांना असलेली संभ्रमता, त्यांना असलेला पराभवाचा धसका हा त्यांच्या जिवारी लागतोय. म्हणून कोणीही कुठं गेलं की त्यांना ते बोचतंय.
लंडनला जाण्यापेक्षा घाण्याला जाणं कधीही चांगलं. लंडनला जाऊन आराम करण्यापेक्षा घाण्याला जाऊन काय प्रबोधन करत जाऊ असेल महाराष्ट्रातला माणूस, तर त्या मराठी माणसाचा गौरव केला पाहिजे, त्याला त्याचा त्याच्याबद्दलचा अभिमान बाळगला पाहिजे. मंत्रालयाजवळच्या निर्बल बिल्डिंगमध्ये या सरकारचा सगळ्यात मोठा दलाल आहे असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. आणि कंत्राटी संस्था कंपन्या यांची दलाली तर करतोय, सरकारची दलाली करतो असं म्हणणं आहे. कोण नेमका आहे असा प्रश्न महाराष्ट्राला. आता ज्यांनी आरोप केला त्यांना ते माहिती असेल ना, अधिवेशनाची वाट का पाहता तुम्ही? तुम्हाला जे सर्व माहिती आहे याचा अर्थ असा आहे ना, वाचा पुढील आणखी असा एखादा एक प्रकार जो असतो पहिले काही वर्तमानपत्रामध्ये असायचा भ्रष्टाचाराचा महामेरू, वाचा पुढील आणखी. तर तशातल्या प्रकारे तुम्ही का स्टेटमेंट करता? जर तुम्हाला माहिती आहे तर अधिवेशनाची का तुम्ही एवढी तारीखेची वाट का पाहता? तुम्ही आता बोला ना. परंतु बेछूट आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ देणं कधीही गरजेचं आहे. कोणीही असेल जर तो दलाल असेल तर निश्चित सरकार त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा करेल. आणि सरकार तुमच्या आरोपाचं जे तुमचं म्हणणं आहे ते गांभीर्यतेने सुद्धा घेईल. पण पुढील आणखी वाचा असे स्टेटमेंट तुम्ही करणं योग्य नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे, इतर जे सोबत आलेले आहेत त्यांच्यामुळे आमचं काही नुकसान होणार नाही. भाजप हा निश्चित केंद्रामध्ये मोठा पक्ष आहे, परंतु इतरांची आवश्यकता त्यांना निश्चित आहे असं समजण्याचं काही कारण नाही. एखाद्या नेत्याला जर असा जर गर्व चढला असेल तर ते योग्य नाही. मग जर असं जर असेल तर कोणाशी युती करू नका ना. तुम्हाला सर्व पक्ष हे आमच्या बरोबरचे सहकारी आहेत या भूमिकेतून तुम्ही राहिलं पाहिजे. असे वक्तव्य करणं इतक्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही असं एवढं यावेळी सांगेल. रोहित पवारांचं कारखान्यावर कारवाई झाली, त्याच्यावर शरद पवारांना विचारलं तर शरद पवार म्हणाले की त्या कारवाईच्या विषयावरती मी बोलू इच्छित. शरद पवार आहे त्यांनाही माहिती की या कारवाईमध्ये काय दडलंय ते. म्हणून पुढचं होणारे परिणाम हे कदाचित शरद पवार साहेबांना माहिती असावेत, म्हणून त्याच्यावर बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे. काय परिणाम होऊ शकतो आता हे शरद पवारांना माहिती. अंदाज हे शरद पवारांना माहिती असतील ना. शरद पवार सारखा मोठा नेता मी नाही. शरद पवारला परिणामाची जाणीव असल्यामुळं कदाचित त्यांनी याच्यावर बोलणं टाळलं असावं. जागा वाटपावरून मीडिया आघाडीत वाद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं शरद पवार म्हणतात. तुम्हाला विचारलं तर ना, तुमची ताकद केवढी, तुम्ही बोलताय केवढं, जे मोठ्याने पक्ष आहेत त्यांनी हे स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. ते असंच झालं ना उठाबा गटासारखं, देशाचा पंतप्रधान आम्ही ठरवणार, तुमची ताकद किती. तसंच आता हे जागा वाटपामध्ये काही होणं आम्ही घडू देणार नाही हे बोलतोय कोण? तुम्हाला अधिकार त्यांनी काय? म्हणून हे स्टेटमेंट देऊन आपण नॅशनल हिरो आहोत असं दाखवण्याचा आता त्यांचा जो प्रयत्न आहे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता आराम करणं हाच त्याच्यावर एक पर्याय. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.